नमस्कार मुलांनो, आता तुम्हाला तीन अंकी संख्या माहित आहे. चला जाणून घेऊयात गट करून तीन अंकी संख्या किती पटकन मोजली जाऊ शकते. बघा बघा बबन किती मजेत केळ खात खात बागेत फिरतोय. अरे ही चमकणारी वस्तू काय? ही तर जादूच्या दिव्यासारखी दिसत आहे. बबनने तो दिवा उचलला आणि त्याला जोर जोरात खासू लागला. माझ्या मालका, मी तुमच्या कोणत्याही तीन इच्छा पूर्ण करेन. अचानक त्या जादुई दिव्यातून जीनचा आवाज ऐकू आला. बबन घाबरला. बोला मालक, तुमची पहिली इच्छा काय आहे? बबनने विचार केला की गावातला सर्वात श्रीमंत माणूस होण्याची ही सुवर्ण संधी आहे. त्याने जिनीला सांगितले, मला 300 सोन्याची नाणी हवी आहे. जर तू 5 मिनिटांत ही 300 नाणी मोजलीस तर तू ती ठेवू शकतोस, जिनने बबनला सांगितले. बबन आनंदी झाला. हे तर अगदी सोपं आहे. मी 5 मिनिटांत सर्व नाणी आरामात मोजू शकेन, बबन जिनला म्हणाला. अचानक बबनच्या समोर 300 सोन्याची नाणी आली. तुझी 5 मिनिट आता सुरू होत आहेत. 1, 2, 3, 4 बबनने पटपट मोजायला सुरुवात केली. तुझी वेळ संपली, जीन बबनला म्हणाला. अरे अरे हे काय? बबन केवळ 70 नाणीच मोजू शकला होता. तू सगळी नाणी मोजू शकला नाहीस, तुला ही नाणी मिळणार नाहीत, असं बोलून जीन अदृश्य झाला. बबन निराश होऊन बाकावर बसला. हा बघा, बबनचा खास मित्र गग्गू गेंडा बेस्ट फ्रेंड इथेच येतोय. काय झालं बबन, तू इतका अस्वस्थ कायस? गग्गू गेंड्याने बबनला विचारलं. बबनने गग्गूला सगळी कथा सांगितली. बस एवढंच ना, मी तुला एक युक्ती सांगू शकतो, परंतु तुला मला त्यातली अर्धी नाणी द्यावी लागते, गग्गूने बबनला सांगितलं. ठीक आहे, बबन अडखळत गग्गूला म्हणाला. मी तुला पटपट मोजता यावं म्हणून एक युक्ती सांगतो. समज, तुला 20 दगड मोजायचे आहेत. जर त्यांचे गट केले तर ते लवकर लवकर मोजता येतील. चल हे मोजूया. जर आपण त्यांचे 5 गट करून मोजले तर आपण त्यांना खूप लवकर मोजू शकतो. अशा प्रकारे आपण 5 जणांचा गट बनवू, त्यानंतर आणखी 5 जणांचा गट. आता हे झाले 10, तिसरा गट 15 आणि 5वा शेवटचा गट 20. दगड संपले. वा गग्गू, खरंच हे खूप सोपं आहे, पण जेव्हा मला 3 अंकी संख्या मोजायची असेल तेव्हा देखील मी या युक्तीचा वापर करू शकतो? बबनने गग्गूला विचारलं. नक्कीच, मोजणीत 2 अंकी असो, 3 अंकी असो किंवा त्याहूनही जास्त असली तरी आपण त्यांना गटबद्ध करण्याची युक्ती वापरू शकतो, गग्गू बबनला म्हणाला. मग मी उद्या जिनकडून नाणी मिळवेन, बबन आनंदाने गग्गूला म्हणाला. पण माझा अर्धवट वाटा विसरू नकोस बबन,
मग मुलांनो, ह्या धड्यात आपण गट करून मोजणी करायला शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये 10 च्या समूहाची मोजणी त्वरित कशी करायची ते शिकणार आहोत.